नमस्कार श्वेता, आज वर्ड मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण मुळ्याची भाजी बनवायची आहे, तर दोन मध्यम आकाराचे मुळे इथं किसून घेतलेत, सोबतच मूठभर मुगाची डाळ इथं 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातली होती। 5-6 लसणाच्या कुड्या ठेचून घेतल्यात, कढीपत्त्याची पानं आणि 2 मिरच्या बारीक कट करून। तर आता कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया। साधारण 2 चमचे तेल इथं ॲड केलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे। आणि मोहरी तेलामध्ये छान तडतडली की मग आपण यामध्ये ठेचलेला लसूण, मिरची आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे। तर आज जो मी मुळा घेतला आहे तो किसल्यानंतर पिळून घेतला नाही, मुळ्यातलं जे पाणी असतं ते काढलेलं नाही आहे। तुम्हाला जर का मुळ्याचा उग्र वास आवडत नसेल तर ते पाणी तुम्ही पिळून घेतला मुळा किसल्यानंतर तरीही चालेल। आणि मुळ्याच्या वर जी पानं असतात तर तीसुद्धा कोवळी पानं घेऊन धुऊन चिरून या भाजीमध्ये ॲड केली ना तर भाजी खूप टेस्टी लागते। या ठिकाणी लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये किसलेला मुळा आणि मुगाची भिजवलेली डाळ ॲड करायची आहे। तर मुगाच्या डाळेऐवजी तुम्ही मसुराची लाल डाळ वापरली तरीही चालेल। आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि हे सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जी मुळ्याची हिरवी पानं असतात तर ती कोवळी कोवळी पानं घेऊन तीसुद्धा चिरून यामध्ये घातली ना तर भाजी खूप अप्रतिम लागते आणि मुळाच्या पानांचे खूप गुणकारी असे फायदे आपल्या शरीराला होतात। तर आज मला मुळ्याची पानं मिळाली नव्हती, फक्त मुळेच होते बाजारामध्ये, तर ते मी घेऊन आली आहे। आणि यानंतर याला आपण 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ही मुगाची डाळ भिजवलेलीच आहे पण ती थोडीशी अजून मऊ होईल आणि आपली भाजीसुद्धा शिजून तयार होईल। तर पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे, याला छान असं मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून याला 2 ते 3 मिनिटांसाठी मंद गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची आहे। तर 3 मिनिटानंतर इथं तुम्ही बघू शकता आपली मुळ्याची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। तर गरमागरम भाकरीसोबत ही भाजी आपण एन्जॉय करायची आहे। तर आजची ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आपण भेटू नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।